हॅलो हॅलो हा तर तो बोलतो की ठीक आहे साक्षी, मी तुला लगेच पाठवतो पैसे, ठीक आहे. आणि साक्षी बोलते ठीक आहे संध्याकाळी भेटूया. मग नंतर तो परत मुलगा संध्याकाळी फोन करतो साक्षीला, तेव्हा तो बोलतो ठीक आहे साक्षी मी स्टेशनला आलोय, तू कुठे आहेस? तर साक्षी बोलते सॉरी आय कांट मीट यू, मला ऍक्च्युली मॅनेजरने खूप काम दिले, मी सॉरी आज नाही भेटू शकत. बरं शुभम बोलतो ठीक आहे ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, आपण उद्या भेटूया, टेन्शन नको घेऊ तू. आणि ऑफिसमध्ये तुम्ही एचआर बघितले असतील, तर भरपूर लोक बोलतात एचआरला काय काम नसतं, ठीक आहे. तर एचआरला क्वार्टरली आणि मंथली एक काम असतं, प्लीज अपडेट युअर इन्शुरन्स पॉलिसी. आणि एक महत्वाचं काम असतं त्यांचं, तेच की कुणी आय डी कार्ड घातलंय का. एकदा एक कुरिअर बॉय आला होता, त्यांना एम्प्लॉयचे नाव वगैरे काय माहिती नसतं तेवढे. तर एकदा कुरिअर बॉय आला होता, तो माझ्या बाजूला उभा होता आणि तेवढ्यात एचआर आला. एचआर त्याला विचारतोय वेर इज युअर आय डी कार्ड, दिस इज कुरिअर बॉय. तर नॉर्मली आता आपण ऑफिसला जातो घरी येतो, तर श्रीमंत लोक जे असतात त्यांच्या घरी कसं डिस्कशन चालतं यार की आपलं काय बिझनेस करायचं, आपल्याला आणखी कुठं इन्व्हेस्टमेंट करणार, काय करणार. मी माझ्या घरी जातो बॅग ठेवतो, तर मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं डिस्कशन चालू असतं माझ्या आईचं आजीचं, यार पार्लेजीच्या बिस्किटमध्ये 14 बिस्किट यायचे, आता 8 बिस्किट येत आहेत. डिमार्टमध्ये 5 लिटर तेलावरती 1 लिटर तेलाची फ्री भेटायची त्याली, आता नाही भेटत आहे. आणि जे म्हणजे श्रीमंत मुलं वगैरे असतात मुली, त्यांचं आपण बघतो की ते सोबत मिळून वगैरे स्टडी वगैरे करतात, सगळे एक सोबत राहतात. आणि गरीब मुलांचं एकच असतं, भावा सेटिंग लाव ना. तो बोलतो बट चालेल मीच ट्राय करतोय, तू कुठं आला मधून. थँक्यू सो मच गाय. नंबर नोट कर, आय एम ऑलरेडी ऑन नोटिस पीरियड.